यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन नंदकुमार सावंत यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर कर्जतमधील शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेली गर्दी पाहता नितीन सावंत यांना असलेला शिवसैनिकांचा पाठिंबा म्हणजेच विजयाची नांदी आहे असं बोललं जात आहे. 28 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन नंदकुमार सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. नितीन सावंत यांचे कार्यालय असलेल्या शिवालय येथून भव्य रॅली काढून कर्जत शहरामधून प्रशासकीय भवन इथपर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. सध्या मतदारसंघात शिवसेनेचे नितीन सावंत यांनी जमवलेली गर्दी म्हणजेच कडवट शिवसैनिकांचा ताफा असल्याचं नितीन सावंत यांनी सांगितलं. जोपर्यंत हा कडवट शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही असं देखील यावेळी बोलताना नितीन सावंत यांनी सांगितलं. नितीन सावंत यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन हे मताधिक्यामध्ये परिवर्तित होणार का हे देखील पाहणं आवश्यक ठरेल. अरुण भाईकर, वृत्त मराठी, कर्जत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.